नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केजीएन मॅथ अँड रिजनिंग अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, टीईटी ची परीक्षा डिक्लेअर झालेली आहे. 10 ऑक्टोबर पासून पेपर आहे आणि म्हणून या टीईटीच्या अभ्यासक्रमाची तयारी करून घेणे या उद्देशाने आपण आज चक्रवाढ व्याज यावरील महत्त्वाचा टॉपिक आहे हमखास प्रश्न याच्यावर असतो ते आज आपण चालू करणार आहोत. किती वार्षिक व्याजाच्या दराने 2304 रुपयाचे चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात 2500 रुपये होती. साधं सिंपल आहे. या टाईपचं जर प्रॉब्लेम आलं तर तुम्हाला कसं सोडवायचं मी सांगतो. त्या पद्धतीनं सोडवलं ना तर या टाईपचं गणित सहज सुटल. काही अक्कल लावायचीच नाही. आपल्याला किती देऊन आहे 2304 रुपयाचं आहे ना. 2 वर्षात किती रुपये झाले पाहिजे म्हणते 2500. आता 2500 रुपये झाले पाहिजे म्हणजे हे झाली तुमची मुद्दत. ठीक आहे. किती वर्षात रे बाबा 2 वर्षात तर हे झालं 2 इयर. वाय म्हणजे इयर आहे ना. तर हे झालं तुमचा रेट असा तोच विचारला आहे. तर बस एवढं आपल्याला जर समजत असेल ना किती रुपये झाले पाहिजे म्हणते तर 2500 रुपये. तर त्यानं म्हटलंय 2 वर आहे ना. किती वर्षाच्या वार्षिक व्याजाच्या दराने दर विचारणार. दर म्हणजे रेट. काहीच अक्कल नाही लावायची. सर्वात पहिले जे आपल्याला आहे ना अमाऊंट म्हणतात याला 2500 रुपये होणार आहेत याला यानं भागायचं. आणि भागणं म्हणजे काही कठीण गिठीण नाही राहत. आभार कोसळल्यासारखं काहीच वाटत नाही. सहज सांगतो ते जे पण आहे ना संख्या देईल एवढं लक्षात ठेवा 100% त्याचा भाग जाईल. असं टेन्शन नका घेऊ. 2500 म्हटलं तर बा समजते का. 6 चोक 24 25 चोक 100 म्हणजे 625 गुणिला किती रे बा 4 म्हणजे 2500. आता हा 2304 आहे तर यालाही पण आहे ना इथं जर 4 न भाग गेला तर थोडं प्रेझेंटेशन लावायचं. याला पण 4 न भाग जाईल कारण तो 4 4 कटल हे जो अशाच संख्या राहते का ज्याला बरोबर भाग जातो. दुसरी महत्वाची गोष्ट इथं शेवटी 4 आहे तर 4 ची टेस्ट सांगते का याला पूर्ण 4 न भाग जाईल. समजा आपल्याला येत नसेल तर चुकवायचं नाही असं लिहून टाकायचं. बोला समज 4 सकत 24 होते. बसलं का डोक्यात. ठीक आहे. तो बा यावाला एवढा काही हार्ड अँड फास्ट नाही आहे ना. आपल्याला भागाकार करणं म्हणजे कठीणच नाही आहे. काही 4 5 20 4 सक 24 म्हणजे 4 5 20 तर या दाला उतरवला 3 आहे ना. 4 सक 4 7 28 तर या दाला 28 उरले 2 4 सक 24 झाला आपला भाग. बसला तर बा इथं झालं 576 गुणिले 4 तर ह्यानं या कटला. कोण्या विद्यार्थ्याने विचारलं जर टीईटी ची परीक्षा देऊन राहिला तर वर्गमूळ तो पाठच पाहिजे. 625 म्हणजे कितीचा वर्ग आहे रे बा तर 25 गुणिले 25 आणि 576 म्हणजे 24 चा वर्ग म्हणजे 24 गुणिला 24. फक्त लिहिताना परीक्षेत घाई कशी करायची राहते तर याच्या खाली ह्या लिहायचा याच्या खाली म्हणजे 25 वा. तुमच्या सांगण्यासाठी समजण्यासाठी एवढा नाही तर डायरेक्टच मांडलं असत. एवढं जर झालं ना तर मित्र हो एक गोष्ट लक्षात ठेवा. कधी ऐका नाही तो 2 वर्ष म्हटलं ना तुम्ही 2 भाग पाहिले लक्षात ठेवा. माय कंडिशन ट्रिक सांगता 2 वर्षात असं म्हटलं. 2 वर्षात म्हटलं तर याचे 2 तुकडे पाडायचे. याचे 2 भाग पाडले. समजते का. 2 भागात वाटलं आपण. मात्र 3 म्हटलं ना 3 वर्षात तर त्याचे 3 तुकडे पाडायचे. म्हणजे बाप्पा ना असे असायक अवयव असायक अवयव असाय येईल म्हणजे येतेच तशी संख्या राहते. भागच जात नसेल तर सुटणारच नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवायचं आहे 2 वर्षात म्हटलं तर 2 तुकडे 3 वर्षात म्हटलं तर 3 तुकडे 4 वर्षात म्हटलं तर 4 तुकडे पडते म्हणजे पडते. मग आता एवढं तर ह्या आता 2 तुकडे पडले तर याच्यातला एकच घ्यायचा. मी आपली गावराणी मेथड सांगत आहे भरभर सुटते. 2 आहे ना दोन्ही सारखेच आहे. एकच घ्यायचा. आता याने एकच मेथड कोणतंही या टाईपचं गणित राहू. याने अंश म्हणते याने छेद म्हणते आहे ना. याला वियोग क्रिया लावायची.
म्हणजे अंश मायनस छेद भागीला छेद अंश या हाय तर बस डायरेक्ट असं अंश मायनस छेद भागीला छेद म्हणजे सरळ आला एक छेद चोवीस काऊन आला काला काही घेणं देणं नाही बस असं करायचं आता परसेंटेज काळाचं असलं ना तर याले आता दोन आहे ना याले फक्त शंभर न भागायचं गुणाचं सॉरी याने हे जे संख्या पहिले चांगलं इथं कवा तीन राहील तीन वर्षासाठी म्हणन तर तीन तुकडे पाळायची एकच तुकडा घ्यायचा आणि त्यात नियम कोणता लावायचा अंश मायनस छेद भागीला छेद एवढं झालं तर त्याच्या जो येईल त्याने शंभर न गुणाचं बस भाग जात असन तर द्यायचा चार चक चोवीस आणि पंचवीस चोक शंभर म्हणजे पंचवीस भागिले सहा ऑप्शन लिहिलं थोडंसं नजर टाकायचं असं ऑप्शन आहे भ्याचं कामच नाही पंचवीस भागिले सहा सहा चोक चोवीस उरला एक म्हणजे चार पूर्णांक एक छेद सहा एवढं तुमचं उत्तर पाहिजे हे झालं पर्सेंटेज एवढं पाहायचं कुठं आहे आणि त्याले दणकन काळ करायचं हे झाले तुमचे मार्क पकले हे आहे चक्रवाढ व्याज बऱ्याच विद्यार्थ्यांनी जमत नाही इकडं पाहून घ्या हे तर भायस बढिया आणि सोपा आहे एका धनराशीवर चक्रवाढ व्याजाने चार वर्षात 7,000 रुपये आणि 8 वर्षात 10,000 रुपये होते तर ती धनराशी किती काही टेन्शन नाही घ्यायचं ट्रिक लक्षात ठेवा का इथं 4 वर्ष आहे तर इथं 8 वर्ष आहे म्हणजे बा ज्या ज्या वेळेस मी जे ट्रिक सांगत आहो ज्या ज्या वेळेस लक्षात ठेवा इथला वर्ष इतला वर्ष म्हणजे याचा ह्या डबल पाहिजे हा एक वर्ष असल तर ह्या दोन पाहिजे हा दोन असल तर हा चार पाहिजे हा चार असल तर हा आठ पाहिजे डबल असलं तर लॉटरी लागली समजाची डबल नसलं तर कसं सोडवायचं त्याची मेथड वेगळी आहे हे फक्त ऐकून घ्या काहीच नाही हो मुद्दल असं लिहायचं मुद्दल बरोबर A1 × A1 / A2 A1 म्हणजे हे लक्षात ठेवा पहिली आहे ना पहिलं 8 वर्षात 10,000 म्हणजे दुसरं तर बा आहे ना ह्या झाला तुमचं काय रे बात रास तर मग आता अमाऊंट म्हणतात तर या 7,000 लक्षात ठेवा गुणिले 7,000 / A2 म्हणजे हा होईल तर हे द्यायचं 10,000 हे दोन याच्याशी हे दोन याच्याशी म्हणजे 7 × 7 = 49 माग लावायचं 2 0 हे ज्याच्यामध्ये असं थेल काळ करायचं मित्र हो लक्षात ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवा याचा जर हा डबल असला तरच ही ट्रिक लागते पहिली राशी दोनदा गुणाची दुसऱ्या राशीनं भागून टाकायचं बस एवढं लक्षात ठेवायचं आहे मात्र जर हे दोन डबल नसलं तर याला सोडवण्याची दुसरी मेथड आहे ठीक आहे माझा व्हिडिओ आवडला तर आठवणीनं लाईक करा मित्रांना पण सांगा मेसेज द्या एकमेकांना का बा आता आपल्याला हेच चान्स आहे का हो तुम्ही मला सांगा पुन्हा जर फेल झालो आपण तर केव्हा येणार आहे एवढा आरडा ओरडा विद्यार्थ्यांनी केला तेव्हा परीक्षा डिक्लेअर झाली म्हणून कृपा करून मित्र या संधीले सोडू नका पास व्हायचा आहे म्हणजे व्हायचा आहे बस ह्याच्यासाठी तुम्ही तयारी लागा मी तुमच्या पाठी मागा जेवढं मायाच्यानं होईल तेवढा मी सपोर्ट करेन ठीक आहे खूपच बढिया वाटलं असल तर एक लहानसं मेसेज देजा धन्यवाद म्हणून सर आणि दुसरी महत्वाची गोष्ट आठवणीनं घंटी वाजवता नमस्कार.